वर्क अँड एनर्जी या सायन्समध्ये आपण या पाठाला सुरुवात केलेली आहे. तर या पाठामध्ये आपण वर्क, व्हॉट इज मीन बाय वर्क, याची डेफिनेशन आपण काल पाहिलेली आहे. त्याच्यानंतर द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी, वर्क अँड एनर्जी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो पण आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जेची विविध रूपे जी आहेत त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आज आपण एनर्जी रिसोर्स हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, वर्क अँड एनर्जी याच्यामध्ये आपण एनर्जी रिसोर्स यालाच ऊर्जा स्त्रोत असं म्हणायचं. एनर्जी रिसोर्स म्हणजे ऊर्जा स्त्रोत. हे ऊर्जा स्त्रोत कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये ऊर्जा स्त्रोत त्याचे दोन भाग पडतात, दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. बघा, कॉन्व्हेन्शनल एनर्जी त्यालाच पारंपरिक ऊर्जा स्त्रोत असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी, त्यालाच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असं म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, लिहून घ्यायचं आहे फळ्यावरचं आकृती डायग्राम काढायचा आहे. कॉन्व्हेन्शनल एनर्जी त्याच्यामध्ये त्याला पारंपरिक ऊर्जा स्त्रोत असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत. बघा, तर याच्यामध्ये कॉन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत. मग आता पारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोणकोणते आहेत, कशाला म्हणायचं कॉन्व्हेन्शनल एनर्जी, तर हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी त्याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत. मग अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करण्याची का गरज निर्माण झाली हे आपण पाठामध्ये पाहणारच आहोत. तर त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपण पाहत असताना हे पण आपल्याला पाहायचं आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. पेज क्रमांक 81 आपण पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी ऊर्जा स्रोत, नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये बघा, सोलर आहे, सोलर एनर्जी आहे. त्याच्यानंतर वाइंड एनर्जी आहे. त्याच्यानंतर टायडल एनर्जी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे हायड्रो. पेज क्रमांक बघा 82 हायड्रो इलेक्ट्रिसिटी और हायडल पॉवर. त्याच्यानंतर ई आकडा ओशन वेव्स. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आकडा आहे तो ॲटोमिक एनर्जी. तर हे जे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत तर त्यांचं काय काम आहे, कशाप्रकारे ते निर्माण केलं जातं, तर हे आपण पाठ पाहत असताना हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण हा जो भाग आहे पहिला त्याच्याविषयी आपण डिस्कशन करूया. तर बघा, पेज क्रमांक 81 पॅरेग्राफ पाहायचा आहे आपण. एनर्जी रिसोर्स, द रिसोर्स यूज फॉर गेटिंग एनर्जी कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाइप्स. म्हणजे ऊर्जा साधनांची, ऊर्जा मिळवण्याची जी साधनं आहेत, ती जी साधनं आहेत त्यालाच ऊर्जा स्त्रोत असं म्हणतात, किंवा ती ऊर्जा स्त्रोत आहेत. आणि त्याचं त्या या ऊर्जा स्त्रोताचे दोन प्रकारामध्ये अशा प्रकारे वर्गीकरण करता येतं. त्याच्यानंतर आपण बघूया हा जो पहिला प्रकार कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स. तर त्याच्यामध्ये कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स बघा म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत. आणि याच्यामध्ये नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत. तर पहिल्यांदा हा आपण भाग पाहूया कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत. बघा, द एनर्जी रिसोर्स विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स.
म्हणजे शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर करतो आहे त्या ऊर्जा स्त्रोतांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोत असं म्हणतात. बघा, कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स इन्क्लूड कोल अँड फॉसिल फ्युल सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस. वी कॅन नॉट रिप्लेनिश दिस रिसोर्स, वूड ऑल्सो कॅन नॉट बी रिप्लेनिश इझिली. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की पारंपरिक ऊर्जा स्त्रोतामध्ये गाई म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, आपल्याला माहिती आहे की गाई म्हशीचं जे शेण आहे त्या शेणापासून आपण काय करतो, गोवऱ्या बनवतो आणि तेच आपण काय करतो, इंधन म्हणून वापरतो. त्या गोवऱ्या ज्या आहेत त्या गोवऱ्यावरती आपण पाणी तापवता येतं, त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाक करता येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे घरगुती इंधनासाठी जसं आपण गॅसचा वापर करतो सध्या, तसं पूर्ण स्वयंपाक, पाणी तापवणे ह्या ज्या क्रिया आहेत आपल्या स्वयंपाकघरातील, तर ह्या गाई म्हशीच्या ज्या गोवऱ्या आहे, गाई म्हशीच्या शेणापासून ज्या गोवऱ्या बनवल्या जातात त्या गोवऱ्या आपण इंधन म्हणून वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढे वनस्पतीचा पालापाचोळा आहे, त्याच्यानंतर लाकूड आहे, त्याच्यानंतर कोळसा, ही जे आहेत तर यांचा देखील आपण एक पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करतो, कारण ते आपल्याला निसर्गता उपलब्ध आहेत. आपल्याला माहिती आहे लाकूड आपण पाहिलं तर आपल्याला जे वनस्पती आहेत आजूबाजूला त्या वनस्पतीपासून आपल्याला लाकूड मिळवता येते, म्हणजे इंधनाची सोय होते आणि सहजासहजी आपल्याला हे इंधन उपलब्ध होतं. परंतु हे जे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत ते कालांतराने काय होणार आहेत, कमी होणार आहे यांचं प्रमाण, म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे जे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत ते आपण अगदी व्यवस्थित त्याचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे. आता आपण अलीकडे आपल्याला माहिती आहे की वृक्षतोड हे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे, आपण पाहतो आहे, त्यामुळं त्याचे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाऊस वेळेवर पडत नाही, त्याच्यानंतर दुष्काळासाठी समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे हे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे, लाकूड आहे, त्याच्यानंतर कोळसा आहे, पेट्रोलच्या खाण्या आहेत, डिझेलच्या खाण्या आहेत, नैसर्गिक वायू आहेत, तर यांच्यासाठी काय आहेत, मर्यादित असल्यामुळे त्यांचा वापर आपण काय केला पाहिजे, जपून केला पाहिजे. आणि त्यांचा वापर जर आपण जपून केला नाही तर भविष्यकाळामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत, टंचाई आहे, दुष्काळासारखी टंचाई आहे, तर या टंचाईने आपल्याला काय करावं लागणार आहे, सामोरं जावं लागणार आहे. तर पारंपरिक ऊर्जा स्त्रोत कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे काय हे आपल्याला पाहिलं, हे आपण पाहिलेलं आहे आणि तुम्हाला समजले असेल. तर हे जे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर लाकूड आहे, कोळसा आहे, पेट्रोलच्या खाणी आहेत, डिझेलच्या खाणी आहेत, तर ह्यांचे साठे आहेत ते मर्यादित आहेत आणि ते आपण काय केलं पाहिजे, अगदी व्यवस्थित वापरले पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय बघा 81 या ठिकाणी आपण पाहिलेलं पाहिजे आपल्याला बघा पुस्तकामध्ये, ड्यू टू इन्क्रीजेस इन पॉप्युलेशन्स अँड इन्क्रीजेस युजेस ऑफ एनर्जी रिसोर्स, दिअर इज अ डेंजर दॅट लिमिट रिसोर्स ऑफ कॉइल, पेट्रोल, डिझेल, ऑइल अँड नॅचरल गॅस विल गेट एक्झॉस्ट, दिअर फोर इट विल बी बेटर टू यूज अल्टरनेटिव्ह अँड सप्लिमेंटरी रिसोर्स इन्स्टेड ऑफ द कॉन्व्हेन्शनल वन्स. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की वाढती जी लोकसंख्या आहे तर या वाढत्या लोकसंख्या व ऊर्जा स्त्रोतांचा वाढता वापर हा लक्षात घेता, म्हणजे कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तर यांचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत आणि ते संपून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तर म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहेत, पेट्रोल, डिझेल, हे काय आपल्याला घरी बनवता येत नाही, तर ते काय आहेत, नॅचरल रिसोर्स आहेत. हे जे नॅचरल रिसोर्स आहे, लेसन क्रमांक 2 आपण पाहिलेलं आहे, जे नॅचरल रिसोर्स आहेत म्हणजे जे निसर्गता उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं नॅचरल रिसोर्स जसं की एअर, वॉटर, लँड यांचा आपण अभ्यास केला, तशाच पद्धतीने हे जे नैसर्गिक वायू आहेत, पेट्रोल, डिझेल यांच्या ज्या खाण्या आहेत त्या काय आहेत, निसर्गता उपलब्ध असतात, त्या काही कोणी निर्माण करत नाहीत आणि त्या उपलब्ध असल्यामुळे त्यांचा जर आपण वर्षानुवर्ष आपण त्यांचा जर आपण उपसा केला, म्हणजे ते आपण जर
उपसल्या सतत सतत उपसल्या तर काय दिवस काय दिवसांनी काय होणार आहे त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे त्यांचे साठे संपून जातील आणि मग भविष्यकाळामध्ये आपल्याला हे पारंपरिक ऊर्जा स्रोत मात्र काय होणार आहे आपल्याला सर्वांना वाढती लोकसंख्या पाहता आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत यांचा उपयोग होणार नाही किंवा ते आपल्याला सर्वांना सहजासहजी मिळणार नाही म्हणून पारंपरिक ऊर्जा स्रोतांना पर्याय पूरक म्हणून आपण काय केलेले आहेत हे अशा प्रकारचे नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स यांचा वापर आपण करत आहोत सध्याच्या जीवनामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पाहिले की सोलर आहे, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे त्यांचा अभ्यास आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत. तर आता आपण काय पाहिलेलं आहे हे जे एनर्जी रिसोर्स आहे त्यांचं दोन प्रकारामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे तर त्यातला जो पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत कशाला म्हणायचं, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत आणि त्यांचा जर वापर आपण काटकसरीने केला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे किंवा भविष्यामध्ये हे जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि मग आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे तर हे आपण काय केलेलं आहे आत्ता पाहिलेलं आहे. तर उद्याच्या पाठामध्ये नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे विविध नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स त्यांची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. तर त्यापूर्वी हा जो चार्ट आहे तो चार्ट वहीमध्ये सर्वांनी लिहून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो पाठ आहे तो पूर्ण वाचून काढायचा आहे आणि उद्याच्या पाठामध्ये आपण नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर कोणकोणते आहेत नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स ते पण आपण पाहणार आहोत. तर आत्ता आपण या ठिकाणी थांबूया. हा जो डायग्राम आहे तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचा आहे आणि पाठ सर्वांनी वाचून काढायचा आहे.